भोकरदन इथे समता सैनिक दल भव्य शिबिराचं आयोजन केलं होतं. या शिबिरात मोठ्या संख्येने भोकरदन तालुक्यातील पुरुष आणि महिलांनी सहभाग नोंदवला. दोन दिवशी शिबिरात समता सैनिक दल ध्वजारोहण करून बुद्ध वंदना घेऊन या शिबिराला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये लाठी काठी आणि स्वतःचं संरक्षण कसं करायचं हे शिकवण्यात आलं आणि त्यांची परीक्षा घेण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र राऊत, बौद्धाचार्य यादवराव पगारे होते. यावेळी समाज बांधव या कार्यक्रमाला उपस्थित होते. आज मोठ्या मोठ्या संख्येने महिला व पुरुषांनी समता सैनिक दल मध्ये सामील झालेले, त्यांचे मी फार अभिनंदन करतो व पुन्हा त्यांना शुभेच्छा देतो की जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन सनी आपला सहभाग नोंदवा. दोन दिवसाचं शिबिर ठेवलं होतं आम्ही, त्याच्यामध्ये जवळपास 35 महिलांनी सहभाग घेतलेला आणि पुरुषांनी 40 जवळपास सहभाग घेतलेला. त्याच्यामध्ये लाठी काठी ब्रेड पेटी कराटेचे काही शिक्षण मेजर दाभाड सर, मिसाळ सर, मुंबईहून आलेले सर, बरेच प्रमुख पाहुणे आम्हाला लाभलेले, बनकर सर आणि सदावर्ते सर पण येणार आहे. सोनाजी जोगदंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, भोकरदन.